पुण्यामध्ये ऑक्सिजन देता येईल असे बेड आणि व्हेंटिलेटर ज्याला जोडला आहे असे बेड उपलब्ध नाहीत असं विभागीय आयुक्तांनी म्हटलं, हे धक्कादायक आहे। पुण्यामधल्या कोरोनाचा प्रभाव हा दिवसेंदिवस वाढतच चालला। लॉकडाऊन केल्यानंतरही परिस्थिती सुधारली असं म्हणता येणार नाही। आज लॉकडाऊनचा 6वा दिवस आहे, पण रोज 1400, 1500, 1600, 1700 पेशंट सापडतातच आहेत। मला असं वाटतं की पालकमंत्री अजितदादा पवार यांनी आता दिवसातला निम्मा वेळ पुण्यामध्ये येऊन बसायला लागेल, अन्यथा ही परिस्थिती आटोक्यात येणार नाही। कारण शेवटी कितीही स्वयंसेवी संस्थांनी काम केलं तरी प्रशासन हे सर्वतोपरी आहे। त्या प्रशासनामध्ये प्रचंड ताळमेळ म्हणजे त्यांच्यात काही कोऑर्डिनेशनच नाहीये, आणि हा ताळमेळ जर बसवायचा असेल तर अजित पवारांसारखा हेडमास्टरच लागेल। मुंबईत फार काम आहे असं माझं मत नाही, पण आहे तर रोज सकाळी 7 ते 1 मुंबईत काम करा, कारण अजितदादा .7 कुठल्याही शहरात कामासाठी तयार असतात। 7 ते 1 काम करा, 1 ते 3 प्रवास करा, 3 ते 10 रोज पुण्यामध्ये बसा। रोज अवतर रात्री 10 निघून 12 तुम्ही मुंबईत पोहोचा, असं अजित पवारांनी त्यांची जी एका अर्थाने हेडमास्टर स्टाईल आहे त्या स्टाईलने काम केल्याशिवाय कुठली हॉस्पिटल, किती बेड, डॅशबोर्ड, अवेलेबिलिटी सगळा गोंधळ झालेला आहे। दुसरं मला असं वाटतं की स्वयंसेवी संस्थांनी आता पुढे यायला पाहिजे, कारण हे संकट मोठं आहे। मी कोथरूडमध्ये 104 बेडचं एक कोविड सेंटर सुरू केलं, असिम्प्टोमॅटिक म्हणजे ज्यांना लक्षणं नाहीत अशा पेशंटची राहण्याची व्यवस्था। 1 रुपये आम्ही शुल्क घेत नाही, 2 वेळचं जेवण, चहा, नाश्ता, काढा, गरम पाणी, आणि महानगरपालिकेचे डॉक्टर्स तिथे 2 आहेत, ते दर 1-3-4 तासांनी चेकिंग करतात। तर अशी मंडळांनी, तालमींनी, सेवाभावी संस्थांनी 20, 25, 50 असं कोविड सेंटर, क्वारंटाईन सेंटर, कारण हा क्वारंटाईन सेंटर की ज्यांना अजूनही स्वॅब टेस्ट येऊन पॉझिटिव्ह की निगेटिव्ह कळायचं आहे, आणि कोविड सेंटर की ज्यांचं स्वॅब टेस्ट होऊन तो पॉझिटिव्ह आहे पण सिमटम्स नाही आहेत, लक्षणं नाही आहेत, अशांची जबाबदारी स्वयंसेवी संघटनांनी घेतली तर प्रशासनाचा भार कमी होईल आणि त्यांना ज्याला खरे लक्षणं असणारे पेशंट आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करता येईल। कारण 13,000 पुढे ही संख्या गेलेली आहे, आणि त्यामुळे एका बाजूने मी प्रशासनाला आवाहन करेन, अजित पवारांना आवाहन करेन की त्यांनी येऊन बसायला लागेल। 8-8 IAS ऑफिसर तुम्ही घातलेत पुण्यामध्ये, काय करतायत काय ते? आणि सगळे माझ्या मी आधीच्या सरकारमध्ये पाहिले खूप चांगले इफिशियंट आहेत, पण यांना कोणीतरी एक हेडमास्टर पाहिजे का की जो सगळ्यांना नीट कामाला लावेल? तर या लाईन्सवर विचार करावा, अन्यथा पुण्याची स्थिती फार बिकट होईल। Thank you.